साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. उत्तर प्रदेशमधील हाथरस या ठिकाणी झालेल्या युवती बलात्कार प्रकरणी न्यायासाठी युवा फोरम भारतीय संघटनेकडून राष्ट्रपतींना पत्राद्वारे आवाहन केलं. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक संघटना प्रमुख यशवर्धन राणे यांनी केली आहे. नमस्कार, मी यशवर्धन जयराज राणे, संस्थापक संघटना प्रमुख युवा फोरम भारत संघटना. आज आम्ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र राज्यभरातून आमच्या सर्व स्वयंसेवकांनी हथरस रेप केसमध्ये आमच्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्या संदर्भाचे न्याय मागणीचे पत्र हे देशाचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांना पाठवलं आहे. आज आम्ही इथे कुठल्याही पक्षासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही केवळ न्यायासोबत आणि न्यायाच्या विरोधात अजून इथे उभे आहोत. तसंच आम्ही कोणाचाही राजीनामा मागण्यासाठी उभे नाही आहोत. आमची मागणी आहे ती फक्त केवळ न्यायाची. आणि मला मान्य आहे की आज आम्ही काही युवकांनी पत्र देऊन कदाचित काहीच होणार नाही, परंतु हातावर हात बसल्याने निश्चितच काही होणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जात पात धर्म पक्ष हे सर्व बाजूला ठेवून निस्वार्थपणे निर्भीडपणे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. आज आम्ही काही युवक एकत्र आलो, म्हणजे अख्खा देश एकत्र आला तर न्याय मिळणं कठीण नाही. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.